राजा करंजी अशी दे सारण भरून तळून मला दे राजा करंजी अशी दे सारण भरून तळून मला दे ओ राजा करंजी अशी दे। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। तो नमस्कार भाई और बाहर जाओ भाई और बहनों, तो पेश करता हूं अमिताभ बच्चन। सॉरी आता तरी अरे का प्रॉब्लेम आहे आता तरी आता तो हे गेला इथं कोणाच्या भरोशावर कार्यक्रम करू मी धूर आला छोटा धूर आला छोटा या बद्री सिंग एक काम कर हा काय तेच करायचं चाललं यो बद्री सिंह हा बद्री सिंह नाही दळ बद्री सिंह परदेशी पाहुण्याला असं बोलू नये परदेशी पाहुणे बसा 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 घ्या तुम्ही घ्या आता मी गाव हा गा गा नसबंदी अरे काय चालू आहे तुझं ते दोघांची खरं अरे बाबा ते नसबंदी नाही जुगलबंदी आहे ते करतो मी नंतर परदेशी परदेशी तुम्ही थांबा देशी घ्या देशी अरे ते नाही हो देशी गाणं घ्या तुम्ही राजा करंजी अशी दे सारण भरून तळून मला दे राजा करंजी अशी दे सारण भरून तळून मला दे ओ राजा करंजी अशी दे यो यो चकल्या कडक झाला शंकर पाळ्या खाऱ्या झाल्या चकल्या कडक झाल्या शंकर पाळ्या बांधलेल्या लाडवाला कशा पुरुषालेल्या बांधलेल्या लाडवाला कशा पुरुषाले कसा जळला चिवडा करपला अनरसा कसे फोडावे हे चिरोटे हातोड्याचे घाव त्याला दे ओ राजा करंजी अशी दे। मेघना मला तुमच्याकडे आता यायचंय। तुमच्याकडे? मला या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाजावं बोलायची सवय लागलेली आहे म्हणून मी आता तुमच्याकडे येतो। आवडते हिरोईन म्हणालास म्हणून मला असं वाटलं की तू आवाजावं नाही पडणार। मेघना मला आता तुझ्याकडे यायचंय। मेघना सगळ्यांना खूप गोड वाटते आणि यांची फॅमिलीज मुळात गोड आहे। वैयक्तिक आयुष्यात तुझा स्वभाव कसा आहे? ललितला विचारलं तर तो जास्त चांगलं सांगेल ना। नाही ती बडबडी आहे जास्त म्हणजे जेवढी ती सेटवर बोलत किंवा सीन मध्ये जेवढी बोलत नाही ना ते सगळं भरून काढते ती। बाहेरमध्ये बोलत नाही याच्या मागे काही वेगळं हे होतं का? हो म्हणजे आधी फारच कमी बोलायचं मी आता जरा तरी मला कंठ फुटलाय पण आधी म्हणजे नाके बरोबर। हा कसा हे तू सांग मला। हो हो हे मला सांगायला फार आवडेल। एकतर तो अजिबात आदित्य सारखा नाहीये आणि खूप धमाल करतो खूप मस्ती करतो इतके शेरोशायरी चालू असतात सतत गाणी गात असतो शेरोशायरी चालू असतात एक तर त्याचा शराबी फिल्म मधला एक डायलॉग आहे तो त्यांनी कीज पाडला त्या डायलॉगचा म्हणजे आज इतनी भी मयस्सर नहीं मैं खाने में आज इतनी भी मयस्सर नहीं मैं खाने में
कि जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने में। जिगर का दर्द कहीं ऊपर से मालूम होता है के जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है। क्या बात है। पर हे याला काही वेळ काळ लागत नाही, स्पॉट दादांसमोर जाणार आणि म्हणणार जिगर का दर्द म्हणजे मी स्पॉट दादा, तू म्हण जिगर का दर्द मी स्पॉट दादा जिगर का दर्द फिर से गरम करता हूँ, फिर से गरम करता हूँ, फिर से गरम करता हूँ। याला मैं कर का टेंशन क्यों ये ऐसे बोलते, मेरे को बहुत टेंशन आता है ऐसे बोलते। मगाशी तुम्ही एक दिवाळी पहाट बघितली आमच्याकडे, आज आणखीन एक गोष्ट घडणार आहे जी पहिल्यांदाच घडते। माझे दोन भाचे येणार आहेत लहान, अरे उचल उचल, मी आयुष्यातून उठेल आता, थांब जरा। उचल हो हो बाळा, आला तुम्ही? अरे वा वा वा, कशाला आलात? टॅक्सीतून आलो। कशातून आलात हे नाही विचारलं, कशाला आलात इथं? दिवाळीसाठी। दिवाळीसाठी? हा मामा। अरे दिवाळीची सुट्टी असते मग मामाकडे यायचं, तुम्ही शाळेतच जात नाही तर सुट्टी कुठून मिळणार तुम्हाला? गेलो तो शाळेत, गेलो तो मामा। नाही नाही नाही, त्याला नाही तसं करा, त्याला त्रास नाही द्यायचा, खोट्या दे ना। हे बघा आपल्याकडे आज खूप पाहुणे मंडळी आलेले, तिथे टीव्हीत बघता का नाही या सगळ्यांना तुम्ही? हे नाही, पाय खाली नाही असं नाही बसायचं। बघ आता कशी मजा। अरे नको, अरे त्याला नको तू त्रास देऊ, मी काय सांगतोय असं नाही करू, मोठी माणसं आलेत ना, मोठी माणसं आले बघ, त्यांना सगळ्यांना टीव्हीत बघतो की नाही, हाय करा, हाय हाय कर, हाय। आता तुम्ही लहान लहान मुलं आहात की नाही, पाहुण्याच्या समोर काहीतरी सादर करायचं छान, मग ते तुम्हाला टीव्ही मध्ये नेणार, हा छान कराल काहीतरी, हा व्हेरी गुड, चाल शहाणा मुलगा इकडे उभा रहा आपल्या सगळ्यांसाठी। बर मी आपल्या समोर स्वागत गीत सादर करणार आहे। त्याला सांभाळ, लहान आहे तुझ्यापेक्षा, मला मारेला मी। स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे, स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे, कारे दुरावा रेशीम गाठी, कारे दुरावा रेशीम गाठी, होणार सुन मी त्या घरची, होणार सुन मी त्या घरची, स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे, स्वागत करूया। जावई विकत घेणे आणि अस्मिता यांचे पण, बाकीच्यांचं छान गाणं म्हटलं, ते दोघांचं का नाही तुम्ही गाणं म्हटलं अस्मिता आणि हे? जावई विकत घेणे आहे, मीटर मध्ये बसत नाही। आणि अस्मिताचं टायटल सॉंग मला पाठ नाही, करायचं ना पाठ, अस्मिताला तरी पाठ आहे का विचार, असेल ना त्यांचं पाठ, बोला ना, बोला बोला टायटल सॉंग। नाही बरोबर आहे तो, टायटल सॉंग नाहीच आहे आम्हाला, म्हणजे फक्त टायटल सॉंग शोधा म्हणजे सापडे। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर।